आणि मग त्याच्यामध्ये ज्या प्रफुल्ल पटेल जे आहे यांच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला. ठीक आहे, राजकारणामध्ये आज नाही उद्या, उद्या नाही परवा थांबायचं असतं. समीर भाऊचं नाव पुढे आलं होतं आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं, पण असं काय घडलं का शरीर? अरे समीर भाऊचं काय तसे अकरा नावं होती तिकडे. ही नावं एक सजेशन्स होते किंवा हे पण आहेत, हे पण आहेत, हे पण आहेत, काय याच्यापैकी कुणाला निवडा. आणि मग त्याच्यामध्ये ज्या प्रफुल्ल पटेल जे आहे यांच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला. ठीक आहे, राजकारणामध्ये आज नाही उद्या, उद्या नाही परवा थांबायचं असतं. तेच प्रफुल्ल पटेलचं अजून कार्यकाळ 3 वर्ष बाकी असताना अचानक त्यांना ते सांगितलं ना काही तांत्रिक कारणामुळे त्यांना तिथे राजीनामा देऊन परत निवडून यावं लागलं. त्यातून ते आता मुक्त झाले की नाही त्याच्यामुळे त्यात नवीन झाले, त्याच्यामुळे डिस्क्वालिफिकेशनच्या नोटीसला अर्थ राहिला नाही. आणि नवीन मनुष्य जो आहे तो 2 महिन्यांनी पुन्हा निवडून येईल तिथे. आमचाच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा जो कुणी एखादा उमेदवार 2 महिन्यांनी निवडून येईल, त्याला ते डिस्क्वालिफिकेशन अट्रॅक्ट करणार नाही, त्याच्यामुळे सेफ झाले. साहेब असं एक बोललं जातं आहे का आता जे 6 जागा केलेल्या आहे का ज्यांनी पक्ष स्थापन केलं, ज्यांनी पक्ष स्थापन केलं त्यांचा पक्ष काढून घेतला जातो, हे चिन्ह काढून घेतलं जातं, हे कायद्याला धरून नाही असं पवार साहेबांचं स्टेटमेंट. आता ते कायद्याला धरून आहे की नाही त्याच्यासाठी ते सुप्रीम कोर्टात जात आहेत ना. सुप्रीम कोर्टामध्ये जजेस बसलेले आहेत, कायदे पंडित बसलेले आहेत, ते ठरवतील ना ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय उत्तर द्यायला पाहिजे, काय निर्णय घ्यायला पाहिजे, त्यासाठी ते सुप्रीम कोर्टात जातच आहे ना साहेब. काल जितेंद्र रावांनी एक असा आरोप केला असं का अजितदादा अर्थमंत्री असताना त्यांनी ओबीसीचा जो निधी असतो तो रिमिट होतो झालेला आहे.